ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। महाराष्ट्र राज्यातील 28 महानगरपालिका आणि 369 नगरपालिका आणि नगर परिषदा मधील कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे राज्यव्यापी अधिवेशन बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड येथे होत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन उर्फ शशिकांत झिंझुर्डे यांनी दिली आहे। राज्यातील महानगरपालिका नगरपालिका आणि नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामगार प्रतिनिधी पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित राहत आहेत। यावेळी प्रामुख्याने मुंबईतील कामगार नेते अशोक जाधव, औरंगाबाद येथील कामगार नेते गौतम खरात, नागपूरचे कामगार नेते शब्बीर विद्रोही, ठाण्याचे कामगार नेते रवी राव, नाशिकचे कामगार नेते डॉक्टर DL कराड, पुण्यातील कामगार नेत्या मुक्ता मनोहर आदींसह राज्यभरातील 60 अधिक कामगार नेते प्रतिनिधी या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्र राज्य महानगरपालिका नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने परवा बुधवार दिनांक 15 फेब्रुवारीला आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या एका मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे पिंपरीमध्ये आचार्य अत्रे रंगमंदिरामध्ये। हे अधिवेशन घेण्याचा मुख्य हेतू महाराष्ट्रातल्या महानगरपालिका आणि नगरपालिका यांचे जे सांघिक प्रश्न आहेत ते सांघिक प्रश्न सोडवणे हे याच्याकरता आम्हाला राज्य शासनाकडे वारंवार जावं लागतं। एकटी एकटी महानगरपालिका राज्य शासनाकडे गेली तर ते प्रश्न सुटायला वेळ लागतो आणि त्या दृष्टिकोनातून हे सांघिक जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरवण्याच्या उद्देशानं आम्ही हा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्यातल्या 28 महानगरपालिका आणि 369 नगरपालिका यांचे कामगार नेते हे सगळे या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहे आणि एकत्रित विचार विनिमय करून मग अनेक प्रश्न आहे त्याच्यामध्ये जुन्या पेन्शनचा मुद्दा असेल, त्याच्यामध्ये केंद्र सरकारने आता नव्याने तयार केलेल्या कायद्यासंदर्भातचा विषय असेल, राज्यातल्या कर्मचाऱ्यांचा वेतन आयोगाचा प्रश्न असेल, आकृतीबंद असेल, सेवा नियमावली असेल आणि अनेक कंत्राटीकरणाचा प्रश्न हा राज्यातल्या सगळ्याच महानगरपालिका नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम सापल्य योजनेअंतर्गत घरं देण्याचा विषय असेल, वारस नेमणुकीचे प्रश्न असतील, मधल्या काळामध्ये वारस नेमणुकीच्या संदर्भात शासनाने परिपत्रकात केलेल्या बदलाचा विषय असेल, या राज्यात नगरपालिका महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका ज्या महानगरपालिकेच्या अंडर काम करतात त्या गेले 20-20 वर्ष मानधनावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल, अशा सगळ्या लोकांच्या प्रश्नामध्ये हे प्रश्न हे सामूहिक प्रश्न आहे राज्यातल्या सगळ्या महानगरपालिका नगरपालिकेचे आणि सामूहिक प्रश्नामध्ये एकट्या एकट्या महानगरपालिकेच्या कामगार संघटनांनी लढण्याच्याऐवजी राज्यातल्या सगळ्या महानगरपालिका आणि नगरपालिका एकत्रित घेऊन आम्ही भविष्यामध्ये एक मोठा लढा उभारण्याच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन केलेलं आहे आणि याच्यामध्ये सध्या राज्यामध्ये काम करत असणारे महानगरपालिकेतले नेते उदाहरणार्थ मुंबईचं नेतृत्व सध्या अशोक जाधव करतात 1,40,000 कामगारांचं नेतृत्व, ठाण्यामध्ये आमचे रविराव आहे साहेब आहेत ते शरद रावांचे बंधू आहेत, नगरपालिकेचं नेतृत्व करणारे डॉक्टर DL कराड असतील, त्याच्यानंतर KK आंधळे असतील, आमचे BT शिंदे असतील, अनेक लोक आहे की जी नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या माध्यमात काम करतात, ही सगळी लोक एकत्रित बसून विचार विनिमय करून भविष्यामध्ये राज्य सरकारशी आणि केंद्र सरकारशी लढा देण्याच्या तयारीच्या उद्देशाने आम्ही या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पिंपरी चिंचवड। सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।